नमस्कार शेतकरी कृषी दर्शन मध्ये स्वागत मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई झालेले आहे त्यांना आता सरकारने नुकसान भरपाई आहे तर आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ही भरपाई मदत कोणत्या भागाला मिळाली आहे सविस्तर तुम्हाला या माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो चला तर मित्रांनो व्हिडिओ चालू करूया राज्य सरकारने नुकसानग्रस्त दिवाळीपुरी निकसान भरपाईच्या निधीचे वितरण करण्याचे आश्वासन दिले होते सतरा नोव्हेंबर अखेर औरंगाबाद जिल्ह्यात चाळीस टक्के जालना जिल्ह्यात चौऱ्याहत्तर टक्के परभणी जिल्ह्यात चोपन्न टक्के हिंगोली जिल्ह्यात एकान टक्के बीड जिल्ह्यात केवळ नऊ पॉईंट एकोणपन्नास टक्के लातूर जिल्ह्यात अठ्ठ्याण्णव टक्के तर उस्मानाबाद जिल्ह्यात ब्याण्णव पॉइंट पाच टक्के व नांदेड जिल्ह्यात शंभर टक्के निधीचे वितरण करण्यात आले आहे तसेच मराठवाड्यातील पीक नुकसानीचे क्षेत्र चोवीस लाख बासष्ट हजार चारशे त्र्याण्णव हेक्टर चौतीस आर वर पोहोचले होते यामध्ये कोरडवाहू आश्वशासित सिंचनाखाली पस्तीस लाख एकवीस हजार सहाशे एक एकसष्ट शेतकऱ्यांच्या चोवीस लाख बासष्ट हजार चारशे त्र्याण्णव तसेच बहुवार्षिक पिकातील सत्तेचाळीस हजार सातशे एकोणचाळीस शेतकऱ्यांच्या तेहतीस हजार चारशे सात हेक्टर चौऱ्याहत्तर आर नुकसान झालेल्या पीक क्षेत्राचा समावेश होता उस्मानाबाद जिल्ह्यातील एकशे एकावन्न व बीड जिल्ह्यातील दोन मिळून एकशे त्रेपन्न गोट्याचे त्रेचाळीस चार हजार तीनशे अठरा कच्च्या व एकशे शहाण्णव घराचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यातील दहा कच्च्या घरांचे पूर्णत नुकसान झाले आहे याशिवाय वीस ते तीस कुटुंबांना कपडे व घरगुती वस्तूंसाठी सानग्रह अनुदान देण्यासाठी निधीची आवश्यकता होती चारशे वीस मोठ्या व एकशे एक लहान दुधाळ पशुधनाचे तसेच दोनशे अडुतीस ओढकाम करणारे मोठे पशुधन तर एक्केचाळीस ओढकाम करणारे लहान पशुधन यांच्या मृत्यूसाठी मदत पाच जिल्ह्यातील नऊशे एक्केचाळीस कुक्कुट पक्षाच्या मृत्यूसाठी निधी मराठवाड्यातील सदुसठ गावातील सदुसट व्यक्तीचा जून ते ऑक्टोबर दरम्यान नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झाला आहे त्यांच्या मदत सहा रुग्णालयात दाखल असणाऱ्या व्यक्तींना मदत देण्यासाठी शासन तरतुदी नुसार निधीची आवश्यकता होती तर जिल्हा निहा, निहाय निधीचे वाटप सतरा नोव्हेंबर पर्यंत म्हणजे बघा मित्रांनो मराठवाड्यात नुकसानग्रस्त श... शेतकऱ्यांना नऊशे छत्तीस कोटी वितरण करण्यात आलेले आहे हे मराठवाड्यात या भागात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नऊशे छत्तीस कोटी रुपये देण्यात आले आहे नुकसानीपोटी प्राप्त मदत निधीपैकी सतरा नोव्हेंबर अखेरपर्यंत नऊशे छत्तीस कोटी सोळा लाख आठ हजार रुपयाच्या निधीचे वितरण करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे औरंगाबाद मराठवाड्यात यंदा जून ते ऑक्टोंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे बधे झालेल्या शेती पिकाच्या पी, नुकसानीपोटी प्राप्त मदत निधीपैकी सतरा नोव्हेंबर अखेरपर्यंत नऊशे छत्तीस कोटी सोळा लाख आठ हजार रुपयाच्या निधीचे वितरण करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनेल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र